शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत ॲग्रीकृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या स्मार्ट शेती अपडेट या कार्यक्रमामध्ये। शेतकरी मित्रांनो, कांदा हे पीक जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याकडे आहे। उन्हाळी, रब्बी आणि खरीप या तिन्ही हंगामामध्ये कधी ना कधी आपण आपल्या शेतामध्ये कांदा घेतच असतो, आणि ज्यावेळेस आपण कांदा पिकाची लागवड करतो त्यावेळेस कांद्यावरती वेगवेगळे कीड आणि रोग आपल्याला आलेले दिसून येतात। कीड आणि रोग जसं की मर रोग असेल, सड असेल, जलेबी रोग असेल ज्याला आपण प्रिंक पडणे म्हणतो, किंवा भुरी रोग असेल, अशा वेगवेगळ्या रोगांचा किडी जसे की रसोसे किडे असतील, थ्रिप्स असतील, मावा असतील, अशा वेगवेगळ्या किडींचा देखील आपल्याला प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकावरती झालेला दिसून येतो। परंतु या सर्वामध्ये आपल्या कांदा पिकाचे जास्तीत जास्त नुकसान करणारी एक कीड म्हणजे थ्रिप्स। तुम्ही प्रत्येक वेळेस थ्रिप्स नियंत्रणासाठी कांदा पिकावरती वेगवेगळ्या फवारण्या केल्या असतील, परंतु याच्यामध्ये काय होतं की आपण वेगवेगळी महागडी औषधं वापरतो तरी देखील कांदा पिकावरील थ्रिप्स त्या ठिकाणी नियंत्रण होत नाही आणि आपला कांदा पिकावरील उत्पादनाचा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच राहतो। मग नेमकं काय चुकतं? आपण कीटकनाशकं निवडायला चुकतो, त्यांचे प्रमाण योग्य घेत नाही, योग्य वेळी फवारणी करत नाही, का त्याचं काही वेगळं आणखीन कारण आहे की ते आपल्याला त्या ठिकाणी थ्रिप्स नियंत्रित होत नाहीत? शेतकरी मित्रांनो, तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरे मी भारत ॲग्रीकृषी डॉक्टर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल, तुमच्याकडे कांदा पीक असेल, तुमच्या कांदा पिकावरती थ्रिप्स आलेला असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। मी तुम्हाला गॅरंटी देतो की कांद्यावरील थ्रिप्स नियंत्रण तुम्हाला अतिशय सोपे होणार आहे। पुढे जाण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमची तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूया की थ्रिप्सचा नेमका तुमच्या कांदा पिकावरती कोणता परिणाम होतो। ज्यावेळेस थ्रिप्स तुमच्या कांद्याच्या पातीवरती अशा खरवडून खुणा करते त्या जखमांमधून जांभळा, काळा आणि तपकिरी करपा अशा तीन प्रकारचे करपाचे बुरशी तुमच्या त्या जखमांमधून पातीमध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळे बुरशीजन्य रोग देखील होतात। थ्रिप्समुळं केवळ तुमच्या कांद्याचं जर उत्पादन पाहिलं तर जवळजवळ 30-35% तुमचं उत्पादन घटून गेलेलं तुम्हाला दिसून येईल। या किडीची पिल्ले असतील किंवा प्रौढ त्या ठिकाणी किडे असतील हे पानाला खरवडून त्या ठिकाणी पानाच्या आतील रस शोषून घेतात। त्यामुळे काय होतं की हे वेगवेगळ्या जखमा एकत्र येऊन तुमची पाने अशी आखोडलेली किंवा वळलेली तुम्हाला दिसून येतील। तुमच्या कांदा पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये तुमच्या कांदा पिकावरती थ्रिप्स येऊ शकतो। याच्यामुळे काय होतं की पूर्ण पात तुम्हाला जखमांनी वाळून गेलेले दिसून येते आणि परिणामी शेतकरी मित्रांनो तुमचा कांदा पोसत नाही। त्याच्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया की कांदा पिकावरील थ्रिप्स नियोजनासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत, कोणकोणती रासायनिक कीटकनाशकं आहेत ज्यांच्या आपल्याला फवारण्या करायच्या आहेत। उपाययोजनामध्ये तुम्हाला कांदा पिकाचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कांदा लागवडीनंतर 7-8 दिवसामध्ये 1-15 निळे चिकट सापळे आपल्याला बसवायचे आहेत। कांद्याच्या उंची एवढे तुम्हाला ते सापळे त्या ठिकाणी बसवायचे आहेत। यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नत्रयुक्त खतांचं म्हणजे युरियासारख्या खतांचा तुम्हाला अतिशय संतुलितरित्या त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे ते माती परीक्षणावरती आधारित खत व्यवस्थापन करायचं आहे आणि सोबतच पाणी व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन या दोन गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचं आहे। कारण या दोन्ही गोष्टी जरी तुमच्या त्या ठिकाणी बिघडल्या तरी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये वाढलेला दिसून येतो। आता शेतकरी मित्रांनो, आपण वळूया मुख्य मुद्द्यांवरती। कांद्यावरती थ्रिप्स आलेला आहे, कोणत्या कीटकनाशकांच्या फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत? याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत। जर तुमचा कांदा 30 दिवसापर्यंतचा असेल तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो पुढील फवारण्या करायच्या आहेत। याच्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो धानुका ॲग्रीटेक कंपनीचं आर्यवा हे कीटकनाशक 8 ग्रॅम घेऊ शकता, किंवा याच्या व्यतिरिक्त टाटा माणिक हे कीटकनाशक तुम्ही 8 ग्रॅम घेऊ शकता, किंवा बायर क्रॉप सायन्स या कंपनीचं तुम्ही कॉन्फिडा हे कीटकनाशक 8 मिली घेऊ शकता, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही UPL कंपनीचं लान्सर गोल्ड हे कीटकनाशक 22 मिली घेऊ शकता, किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पर्याय शोधायचा असेल धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचं फॅक्स हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो तुम्ही 22 मिली घेऊ शकता। आत्ता जी मी कीटकनाशकं सांगितली या सर्व कीटकनाशकांचे प्रमाण प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या कांदा पिकावरती फवारणी करायची आहे। याच्यात एक काळजी घ्यायची आहे,
कोणतेही एक कीटकनाशक पुन्हा दुसऱ्यांदा तुमच्या कांदा पिकावरती फवारायचे नाही आहे. दुसऱ्या वेळेस आपल्याला बदलून कीटकनाशकं फवारायची आहेत. म्हणजेच जे काही आपण कीटकनाशकं वापरतो ते आलटून पालटून आपल्याला आपल्या कांदा पिकावरती फवारणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता सांगितलेली कीटकनाशकं ती लागवडीपासून 30 दिवसापर्यंतची होती. जर तुमचा कांदा 1 महिन्यापेक्षा मोठा आहे तर तुम्हाला पुढील कीटकनाशकांच्या फवारणी घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला गर्डा केमिकलचं पोलिस हे एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे जे तुम्हाला 8 ग्रॅम घ्यायचं आहे. किंवा धानुका ॲग्रिटेकचं तुम्हाला झॅपॅक हे कीटकनाशक आहे जे 8 मिली घ्यायचं आहे. किंवा BASF कंपनीचं सेफिना एक कीटकनाशक देखील मार्केटमध्ये खूप उत्कृष्ट आहे जे तुम्ही 30 ग्रॅम घेऊ शकता. किंवा आदामा कंपनीचं प्राविज एक कीटकनाशक आहे ते तुम्ही 30 मिली घेऊ शकता. अशा प्रकारे आता सांगितलेली कीटकनाशकं शेतकरी मित्रांनो प्रति 15 लिटर पाण्यासाठी म्हणजे एका पंपासाठी तुम्हाला वापरायचे आहेत आणि तुमच्या कांदा पिकावरती फवारणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, नियम तोच आहे. कोणतंही कीटकनाशक पुन्हा वापरू नका. तुमच्या कांदा पिकावरील थ्रिप्समध्ये प्रतिकार क्षमता तयार होईल. त्याच्यामध्ये कीटकनाशक वापरताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि कीटकनाशके आलटून पालटून वापरण्याची सवय लावा. आणि याचसोबत आणखीन 2 गोष्टीची काळजी शेतकरी मित्रांनो तुम्ही घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशकांच्या फवारणी आपल्या पिकावरती करत असतात त्यावेळेस कीटकनाशकाच्या फवारणीची वेळ निश्चित करणे खूप गरजेचे आहे. उदाहरणार्थ सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत तुम्ही फवारणी घेऊ शकता आणि सायंकाळी 5 वाजल्यापासून 7 ते 8 वाजेपर्यंत यावेळेस जर तुम्ही फवारणी केली तर यावेळेस अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट तुमच्या कांदा पिकावरती तुम्हाला दिसून येतील. सोबतच ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता त्याच्या अगोदर मातीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे. भर उन्हामध्ये तुम्हाला फवारणी घेणे टाळायचे आहे. पाण्याचा पीएच तुम्हाला फवारणीपूर्वी तपासणे गरजेचं आहे. ज्या पाण्याचा पीएच 6.5 ते 7.5 दरम्यान असणं आवश्यक आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही द्रावण तयार करता त्यावेळेस तुम्हाला पाण्यामध्ये तुमच्या कीटकनाशकासोबत फक्त स्टिकर मिसळायचे आहे. बाकीच्या कोणत्या देखील कीटकनाशक तुम्ही वेगवेगळी खतं किंवा काही मिसळू नका. फक्त स्टिकर मिसळून त्या ठिकाणी फवारणी घ्या. रिझल्टची हमी मी देतो. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही उपाययोजना केल्या, नियोजन केलं, त्याचा अवलंब तुमच्या शेतामध्ये केला तर नक्कीच कांदा पिकावरील थ्रिप्स तुम्हाला मुळापासून त्या ठिकाणी नष्ट करणे शक्य होणार आहे. दिलेली माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सुचवा. शेतकरी मित्रांनो, मी भारत ॲग्रिकृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन वेळी आणि नवीन विषयावरती बोलण्यासाठी. धन्यवाद.